बुलढाणा येथील जी 24 तासचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मयूर निकम यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या i20 कारला अज्ञात लोकांनी आग लावून पेटून दिल्याची घटना घडली असून यामध्ये कार पूर्ण जळून खाक झाली आहे. घटना मध्यरात्रीच्या 12:30 वाजताच्या दरम्यान घडली होती. बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व आग विझवली, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान सामान्य परिस्थितीमधून असलेले मयूर यांनी जी मीडिया पर्यंत मजल मारली. ही घटना त्यांनी काही प्रकरणे उघडकीस आणू नये म्हणून केली जात आहे असे त्यांनी आपल्या प्रतिनिधी बातचीत मध्ये उघड केले आहे. पण ते कोण असावे, पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री यू के जाधव करीत आहेत. महावाईसाठी नितीन कांडजे पाटील, बुलढाणा. काल रात्री 12:30 च्या सुमारास अज्ञात इसमांनी जवळपास 4 ते 5 इसमांनी येऊन माझ्या गाडीवर काही लिक्विड टाकलं आणि गाडी पेटून दिली. त्यामध्ये गाडी पूर्ण खाक झालेली आहे, जळून खाक झालेली आहे. परंतु अशा प्रकारची जी घटना आहे बुलढाण्यात पहिल्यांदाच घडलेली आहे. पोलिसांनी या बाबीचा एक बाब गंभीर बाब समजून या बाबीची एक चौकशी केली पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडलं पाहिजे. मयूर निकमच्या घरी त्याची i20 कार जी आहे ती जाळण्याचा प्रकार रात्रीला झालेला आहे. त्या संबंधाने आम्ही 435 IPC अन्वये अज्ञात आरोपीचा विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. तपास आमचा SP दिलीप पाटील भुजबळ सर, SDPO महामुनी सर यांच्या मार्गदर्शनात चालू आहे. बघू याच्यामध्ये कुठले ॲटिट्यूड आहेत, काही रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न झालेला आहे का. पत्रकार या नात्याने मयूर काम करत आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, तर तसा कुठला अँगल आहे का ते पण बघून पाहू आणि सविस्तर तपास यामध्ये केला जाईल.